फ्रेंड्स, वेलकम टू शेफ प्रणीता चॉइस किचन। सो टुडे आई एम गोइंग टू शो यू हाउ टू मेक एक पकोड़ा। एक पकोड़ा घरी ते ही एकदम सोप्या पद्धति कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। सो आपण रेसिपी आता स्टार्ट करणार आहोत, पण त्याआधी व्हिडिओ अजिबात स्किप न करता एंडपर्यंत बघा। आपण आता पटकन रेसिपीला स्टार्ट करू। ते 2 वाटी बेसन घेतलेले आहे, चमच गरम मसाला पावडर, 1 चमच जिरा पूड, 1 चमच धने पूड आणि 1 चमच मी इथे हळद घेतलेली आहे। 1 अर्धा चमच मी इथे ओवा घेतलेला आहे। मीठ घालण्यासाठी मीठ घेतलेला आहे मी इथे, हे आहे तुकडवून। 2 ते 3 चमच मी तेल घेतलेलं आहे। हे तेल गरम करून कोमट करून आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे, त्यासाठी मी घेतलेलं आहे। मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यात मी बेसन टाकून घेते। त्यानंतर जो आपण मसाला घेतलेला आहे तो घालते। ओवा घालायचा आहे आपल्याला। चवीनुसार मीठ घालते मी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता तेल आणि आपल्याला इकडे मिक्स करून घ्यायचं चांगलं। पाणी मी आहे ओतून घेणार आहे। आता एकदम पातळ बॅटर नाही करायचं आहे आपल्याला, त्यामुळे थोडं थोडं पाणी ओतून घ्या। ओवा ठेवून घेतलेला आहे, त्याच्यात मी 1 चमच हळद टाकणार आहे। अर्धा चमच इथे लाल तिखट घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ आपण इथे घालायचंय। आता आपण यामध्ये जी अंडी उकडवली होती ती घालून घेणार आहोत। परतून घ्यायचंय नुसतं, जास्त याला जास्त वेळ ठेवायचं नाहीये। घेतलेलं आहे मी, आता हे काढून घेते एका प्लेट मध्ये। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम जास्त पातळणी केलेली मी, तसेच तुम्ही सुद्धा करा। आता आपण 10 मिनिटं ही बाजूला मॅरिनेट ठेवण्यासाठी करून देणार। ठेवलेली आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचंय आणि मी त्यात तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावरच आपण फ्राय करणार आहोत। आता गरम झालेलं आहे, आता मी एक एक करून यात सोडणार आहे घोळवून अंड। आता आपण एक साईडने चांगलं फ्राय करून घेणार आहोत आणि मग याला पलटी करणार आहोत। हे फ्राय करून झालेले आहेत मस्त, आता मी डिश सर्व करणार आहे। सो तुम्ही बघितलीस, मी आत्ताच तुम्हाला डिश सर्व करून दाखवली। एकदम मस्त आपले एक पकोडे रेडी झालेले आहेत। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुमचे सुद्धा एक पकोडे कसे झाले ते। आणि आमच्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जितकं येईल तितकं शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। आत्तासाठी थँक्यू अँड थँक्स फॉर वॉचिंग माय टुडेज व्हिडिओ।